Press the subscribe button and the bell icon to get the latest updates on our videos. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास करून विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. त्यामध्ये 2D डिझाईन म्हणजे संकल्प चित्र साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा आकर्षक काढता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविलेले आहे. यामध्ये ऑइल पेस्टल कलरचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओचा फायदा एलिमेंटरी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना अवश्य होणार आहे. 20x15 सेंटीमीटरच्या आयतामध्ये ओव्हरलॅप म्हणजेच आच्छादन पद्धतीने हे संकल्पचित्र रेखाटन आणि रंगकाम करणार आहे. त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपले नाव व शाळेचे नाव कृपया कॉमेंट बॉक्समध्ये टाकावे. त्यामुळे हा व्हिडिओ कोणकोणत्या शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे ते कळेल. या ठिकाणी आपल्याला समजा 4 त्रिकोण, कोण 4, सरळ रेषा 1, अलंकारिक आकार म्हणजे पानाफुलांचे आकार काय असतील ते 2, वर्तुळ 1 व वक्र रेषा 1 हे घटक काढून यामध्ये आपल्याला नक्षीकाम करायचं आहे. सर्वप्रथम त्रिकोण, आता त्रिकोणाचा आकार वगैरे दिलेला नाही, आपण कोणत्याही आकारात काढू शकतो. मी हा काटकोनी पुण्यात घेतला आहे. आता मी पहिलं सांगितलं होतं का ओव्हरलॅप पद्धतीने त्रिकोण काढायचा आहे आपल्याला, तर आता दुसरा त्रिकोण सुद्धा त्या त्रिकोणाच्या वरूनच येणार. त्या त्रिकोणाचा काही भाग आपल्या आयताच्या बाहेर जातो केला तरी चालेल. हे आकार काढत असताना शक्यतो सर्व आकार एकाच बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मोकळी जागा राहील असं होतं कामा नाही. यामध्ये एखादी रेषा, चार त्रिकोण झालेले एक रेषा या ठिकाणाहून सरळपणे तिथे घेतली. 2 अलंकारिक आकारे म्हणजे पानांची फुलांची कसली गेली आता हा नाही 2 काढायची. आता या ठिकाणी बघू शकतो आपण भरपूर छोटे छोटे पार्ट झालेत आणि इकडच्या बाजूला मोठे राहिले. डिझाईनचा बॅलन्स आटून निघून जातो. तर आता शक्यतो या भागात कोणत्याच आकाराचा बाह्य रेषा येणार नाही याची काळजी घ्यायची. फुलाचा 2 आकार झाले, एक वर्तुळ काढायचे आपण ते कंपासच्या बाहेर करतो. या ठिकाणचा भाग जरा जास्त मोकळा वाटतो आणि इथे आपण वक्र रेषेचा वापर करू. इथल्या बाजूला आपण वर्तुळाचा वापर करतो. वक्र रेषा का निवडलेली आहे, कारण वक्र रेषा आपण कशीही फिरवू शकतो. इकडच्या बाजूला आपल्याला मोठा पार्ट राहिले त्याच्या बाजूला वक्र रेषा आपण आपल्या मनाने त्याची फिरवून ते जे भाग आहे ते छोटे करता येईल. आपले जे दिले होते ते घटक ते सर्व घटक त्या आपल्या आकृतीमध्ये आलेले आहेत आणि साधारण सर्व जो आयत आहे त्यामध्ये सगळ्या बाजूला एकसारखे भाग पडलेले आहेत. आता यामध्ये आपण जे आकार काढले ते दिसतसुद्धा नाहीत, ओळखतसुद्धा नाही. ते एकावर एक आच्छादन म्हणजे ओव्हरलॅप पद्धतीने ही नक्षीकाम आपण तयार केलेली आहे. तर आता याला आपण ऑइल पेस्टल या कलरने कलर करणार आहोत. जर तुम्हाला वाटलं हे जे आपण रेखाटन केलं आहे याला जर याने स्केचपेनने जर बॉर्डर आउटलाईन केली तरी चालेल, किंवा नका करू तुमची फिनिशिंग किती आहे त्यानुसार. आता मी हा जो प्रत्येक एक एक पार्ट जो आहे तो एक एक पार्ट रंगकाम करायला घेणार आहे. यावेळी आपण अशा प्रकारचे नक्षीकाम करतो त्यावेळी एक मुख्य म्हणजे तुमची जी फिनिशिंग आहे ती अतिशय चांगली असली पाहिजे. म्हणजे जो आपण आकार भाग रंगवणार आहोत त्याच्या बाहेर अजिबात रंग गेला नाही पाहिजे.
तर याच आकारामध्ये इकडच्या बाजूने लाल रंग सुद्धा भरणार आहे शेडिंग. आपल्याला रंगसंगती कोणतीच दिलेली नाही, त्यामुळे तुम्हाला हवेच्या रंगामध्ये तुम्ही रंगू शकता. आता हा एक पार्ट एका बाजूने नारंगी आणि दुसऱ्या बाजूने लाल. आता या ठिकाणी जरा दोन्ही मिक्सिंग व्यवस्थित दिसत नसेल, तिथे तुम्ही बोटाने घासून सुद्धा मिक्सिंग करू शकता, कारण ऑइल पेस्ट जे आहे ते सहज बोटाने घासून सुद्धा मिक्स होतात. किंवा हे जे कानात गेल्याचे बर्ड्स असतात त्याने सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल.
यावेळी आपण नक्षी आयतामध्ये काढलेली आहे, पण जर वेगळे आकार आलेले असतील त्यामध्ये सुद्धा ही नक्षी अशाच प्रकारे अगदी सुंदर अशी रेखाटन करू शकते. हे चार पाच नमुने या ठिकाणी मी दाखवत आहे.